माथेरानच्या पर्यटनामध्ये ऐतिहासिक निर्णय ठरलेल्या ई रिक्षा या सध्या माथेरानमध्ये सुरू आहेत. परंतु या रिक्षा येथील एका अवजड वळणावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. त्यानुसार दगडफेक करणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई रिक्षा चालक संजय हरिभाऊ बांगरे हे ई रिक्षामधून दुरुस्ती नाका येथून माथेरानच्या दिशेने पॅसेंजर घेऊन येत असताना कोणी अज्ञात व्यक्तीने या रिक्षातील चालक आणि प्रवासी करणाऱ्या प्रवाशांवर दगडफेक केली. या दगडफेकीत सुदैवाने रिक्षा चालक थोडक्यात बचावला. परंतु अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये याकरिता या रिक्षा चालविणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे API शेखर लवे तसेच ठाणे अंमलदार महेंद्र राठोड हे करीत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.